कचरा वेचक महिलांनी त्यांच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूलपेठवर संसार मांडला येत्या पाच दिवसात मागण्यांबाबत तोडगा निघाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील कचरा वेचकांची दयनीय अवस्था झाली आहे भंगार गोळा करूनही या महिलांना अपेक्षित आर्थिक नफा मिळत नाही त्यामुळे या महिलांना शहरी आणि ग्रामीण भागातील कचरा वर्गीकरणाचं काम देण्यात यावं यासह इतर मागण्यांसाठी कचरा वेचक महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करत या ठिकाणी चूल पेटवून आपला संसार मांडला जिल्ह्यातील कचरा वेचकांचा करून त्यांना ओळखपत्र देण्यात यावीत आठ एप्रिल दोन हजार सोळाच्या घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरा वर्गीकरण कामात त्यांना सामावून घ्यावं यासह हो इतर मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहेत मात्र सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही येत्या पाच दिवसात मागण्यांची दखल घेतली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला सरकार डोळे झाक करतो ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि याच्यातनं काही महिला आजचा हा फक्त आंदोलन आहे आणि सरकारला आम्ही दिवसाचा इशारा यावर जर सरकारने काही तोडगा काढला नाही तर या सगळ्या महिला अमरण उपोषणाला बसतील आणि सरकारला यावर जाब विचारल्याशिवाय राहणार नाही कारण आज या लोकांची रोजीरोटी पूर्ण संपलेली आहे या आंदोलनात कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कचरा वेचक महिला सहभागी झाल्या होत्या